महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। कोल्हापूर जिल्ह्यात केएटी कॉलेज या कॉलेजमध्ये देसाई नावाच्या प्राध्यापिका आहेत, देसाई आड नावाच्या। त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवताना एक विक्षिप्त प्रकारचं शिक्षण दिलं आणि विद्यार्थ्यांशी शिकवणं हा पार्ट बाजूला ठेवून त्यांच्याशी वाद घातला। त्या वादाचं स्वरूप असं होतं, पाटील, देशमुख आणि कुलकर्णी हे तीन आडनाव त्यांनी घेतली, पाटील, देशमुख, कुलकर्णी। या तीन लोकांनी पूर्वी बलात्कार केले आणि औरंगजेबानं बलात्कार केला म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे इनडायरेक्टली औरंगजेबाची बाजू घेतली आणि आमच्या धर्मीय लोकांना, हिंदू धर्मीय लोकांना त्यांनी बदनाम करण्याचा पण प्रयत्न केला। वास्तविक पाहता त्या स्वतः हिंदू आहेत, त्यांचं आडनाव देसाई आहे, आणि स्वतः हिंदू असूनही अशा पद्धतीचं वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही। त्या स्त्री असल्यामुळं तरी आम्ही आवर्त घेतलं, त्यांना एक आम्ही चांगला निवेदनपूर्वक एक विनंती केली, मॅडम तुम्ही चुकला आहात, तुम्ही हिंदू धर्मीय लोकांची माफी मागा, आम्ही आमच्या घरी जातो। पण त्यांची जी भूमिका कितपत सत्याची ती माहिती नाही। जोपर्यंत या माफी मागत नाहीत, माफीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथं उभारणार आहोत। इथून थोडा वेळ गेल्यानंतर त्यांच्या दारात जाऊन आम्ही आंदोलन करणार, पण त्यांना माफी मागायलाच लावणार। जर यदा कदाचित त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना कॉलेजमधून रेस्टिगेट करणे आणि कॉलेज देखील बंद करणे हे आमच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा राहील। आज कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, KIT ज्याला म्हणतात कॉलेज, या कॉलेजच्या एक प्राध्यापिका यांनी मराठा समाज त्याचप्रमाणे
औरंगजेब या संदर्भाने आक्षेपार्ह विधान कथितरित्या केल्याचे एक व्हिडिओ व्हायरल होत होता. त्यानुसार इथे शिवसेनेचे काही कार्यकर्ते त्यांनी इथं माफी मागावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर म्हणून जमा झाले होते. त्या सदस्य प्राध्यापिका यांनी इथं माफी मागायला काही आलेलं नाही, परंतु जमावबंदीचा आदेश असल्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही आता महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करीत आहोत. हे जे काही कथित आक्षेपार्ह विधान झालेलं आहे ते KIT कॉलेजमध्ये, तर त्या संदर्भाने तिकडं गोकुळ शिरगावला त्याची पुढील कारवाई होईल. आता काही आवाहन मला एवढंच सांगायचं या विषयाने की कोणताही समाज माध्यमावरती कोणतेही आक्षेपार्ह म्हणा किंवा कोणतेही विधान अथवा कोणतीही विपर्यस्त पोस्ट अशी जर झाली तर त्याच्यावर लगेच कोणीही आवेशित होण्यात काही अर्थ नाही. नुकतंच आपण सर्व पोलिसांनी कोल्हापूरकरांनी मोठ्या प्रमाणावर दंडीचा एक अनुभव घेतलेला आहे, त्याची अजून धग शमलेली नाही. कृपया सर्व माझ्या नागरिकांना विनंती आहे की अशा आक्षेपार्ह पोस्टवरती कोणीही विश्वास न ठेवता जे आहे ते सतसत विवेकबुद्धी व तरतम भाव याचा वापर करावा आणि आपल्या कोल्हापूरचं पावित्र्य जपावं अशी माझी सर्वांना विनंती आहे.